नमस्कार मी आहे माणिनी मी एक सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सलर आहे आपण मानसिक आजाराबाबत बोलत आहोत आज आपण बोलणार आहोत त्या आजाराचं नाव आहे स्लीप रिलेटेड हॅल्युसिनेशन्स पण या आजाराबाबत बोलण्या अगोदर आपण काही कन्सेप्ट समजून घेऊया संवेदन म्हणजे आपल्याला काही गोष्टी जशा आहेत तशा जाणवणे जसं वारा झाडे पाऊस घर जसं आहे तसं खरं खुरं डोळ्याला दिसणे आता इल्युजन इल्युजन म्हणजे भ्रम जसे चुकीचा समज होणे जसे रात्री दोरीला साप समजणे आपल्याला जे बेंटेकचे दागिने असतात ते सोनेची दागिने असल्यासारखं भ्रम निर्माण करतात तसेच काही खडे इतके चमकतात की रियल डायमंड वाटतात नॉर्मल व्यक्तीला इल्युजन होतात ही कॉमन गोष्ट आहे पण आता बघूया हॅल्युसिनेशन्स म्हणजे काय इल्युजनमध्ये वस्तू असते पण वेगळी भासते हॅल्युसिनेशन्समध्ये वस्तू नसते पण व्यक्तीला दिसते आणि रियल आहे असे वाटते जसे हातात साप नसताना साप आहे असे वाटणे हॅल्युसिनेशन्स ही नॉर्मल कंडिशन नव्हे यामध्ये विचित्र आवाज येणे बुरा साया दिसणे एकदम प्रकाशभूत दिसणे कोणीतरी जवळ उपस्थित असल्याची जाणीव होणे आपल्याला नावाने हाक मारली आहे कोणीतरी असे वाटणे हॅल्युसिनेशन्स कधी होतात माहीत आहे का जेव्हा आपण एक्स्ट्रीम लेवलला थकलेलो असतो तेव्हा स्लीप रिलेटेड हॅल्युसिनेशन्स हे आरईएम स्लीपमध्ये येते तर या आजारालाच हिप्नोगोझिया म्हणतात यामध्ये सेरेब्रल कोर्टेक्स मेंदूचा भागही संबंधित असतो चला तर मग या आजाराला समजून घेण्यासाठी एक स्टोरी बघूया एक बावीस वर्षाची मुलगी असते ती दिवसभर काम करून खूप दमलेली असते त्यामुळे ती जेवून लगेच झोपायला जाते बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागते ती झोपते तेच तिला खिडकीवर टक 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 आवाज ऐकायला येतो ती घाबरते खिडकीमधून तिला एक विचित्र स्माईल करणारा मुलगा दिसतो तिला अजून भीती वाटते काही सेकंद असं चालल्यानंतर तिला खिडकीजवळून तो मुलगा गेला असे वाटते पण तिला किचनमधून काही आवाज ऐकायला येतात तिला असं वाटतं की पावलांचा आवाज येत आहे तिच्या हृदयाचे ठोके वाढतात अंगाला दरदरून घाम फुटतो ती आकृती आपल्या जवळच उभी असल्याचे तिला जाणवते तिला उठून पळायचे होते ती आतून जागी झाली होती पण तिचे शरीर उठायचे मनात असूनही हालत नव्हते तिला अचानक छातीवर दाब आल्यासारखे वाटले ती आकृती तिच्या छातीवर बसली ती मोट होती तुन ती मुलगी मोठमोठ्याने आईला आवाज देत होती पण तोंडातून आवाज फुटतच नव्हता लगेच काही सेकंद चालले आणि खूप ताकद लावल्यावर तिला जाग आली तर तिथे कोणीच नव्हते या अनुभवानंतर मात्र ती मुलगी त्या रात्री पूर्णपणे जागीच राहिली झोपू शकली नाही आता या आजारामध्ये स्लीप पॅरॅलायसिस तसेच एक्सप्लोडिंग हेड सिंड्रोम प्लस हिप्नोगोजिया याची लक्षणं जाणवली यामध्ये कोणीतरी असणे खिडकीवर टकटक करणे मुलगा दिसणे किंवा आवाज येणे हे हॅल्युशिनेशन्स है जाणवले जेव्हा मेंदूला काही बिघाड झाला असेल किंवा ब्रेन ट्युमरची शक्यता असेल तेव्हा ही हिप्नोगोजियाची शक्यता असते हिप्नोगोजियामध्ये सुद्धा फाईट फ्लाईट आणि फ्रीज हा मोड दिसून येतो याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे लढा पळा आणि लपा असा तो चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा धन्यवाद